श्रद्धाळू इकडेच असतात, भगवान बाबालाच मानणारे आहेत, भगवान बाबा त्यांचा प्राण आहेत आणि तो तेवढाच समाज आहे आज पण इथे आहे. फक्त भाषण नसल्यामुळे येऊन जाऊ नये, समाज कमी झालेला नाही किंवा भक्त कमी झालेला नाही. महाराष्ट्राचं नाही तर देशाचं लक्ष भगवानगडच्या दसरा मेळाव्यावर लागतं. महाराष्ट्रात 3 ते 4 दसरा मेळावे होतात, त्यामध्ये भगवानगडाचा दसरा मेळावा आणि त्याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं असतं. भगवान बाबांनी सुरू केलेली परंपरा आणि तो दसरा कसा होतो याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. या भगवानगडाची दसऱ्याची परंपरा काय आहे, ती कधीपासून सुरू झाली हे समजून घेण्यासाठी मी आलेलो आहे भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री महाराज रामकृष्ण हरी आणि विजयादशमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज दसरा आहे आणि पूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतं. भगवानगडचा दसरा मेळावा कसा होणार, ही परंपरा कधीपासून सुरू झाली आणि कशी सुरू आहे? भगवानगडाची परंपरा 51 सुरू आहे, ते आज तागायत चालू आहे. जे श्रद्धाळू आहेत, आता 2 वाजले तरी गड फुल आहेत. श्रद्धाळू इकडेच असतात, भगवान बाबालाच मानणारे आहेत, भगवान बाबा त्यांचा प्राण आहेत आणि भगवानगड स्थापनेचा वर्धापन दिन आहे आज, त्यानिमित्ताने दसरा आहे. भगवान बाबा होते तेव्हापासून हे दसऱ्याचं स्वरूप कसं होतं? बाबांनी प्रारंभ केलेला आहे. भगवानगडाची स्थापना 51 साली दसऱ्याच्या दिवशी झालेली आहे आणि तेव्हापासून हा दसरा मेळावा सुरू राहतो. चालू आहे. पण ही जी परंपरा आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी उत्सव केला जात असतो, कशा पद्धतीने हे सगळं सुरू असतं? सकाळी भगवान बाबांची समाधीची पूजा होते, 4 शिलंगन होतं, रात्री 7 गुरुमंत्राचा कार्यक्रम असतो आणि अव्याहत चालत आलेली परंपरा आहे आणि ती अशीच पुढं चालू राहणार आहेत. ज्यांच्या मागे संत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची कमी नाही. तुमचा खरं म्हणजे हा भगवानगड हा ऊसतोड कामगारांच्या फार जिव्हाळ्याचा विषय आहे. 20 लाख अनुयायी या भगवानगडाशी जोडले गेलेले आहेत, त्यांना काय संदेश असणार आहे तुमचा दसऱ्याच्या निमित्त? भगवान बाबावर श्रद्धा ठेवा, त्यांचा पाठिंबा घ्या, शिक्षण घ्या आणि मोठे व्हा. कुठेतरी या भगवानगडावर लाखोचा जनसमुदाय जमत होता. गोपीनाथराव मुंडे त्यावेळेस तुमच्या सोबत असायचे, तुम्ही त्यांच्या सोबत असायचे. कुठेतरी साहेबांची आठवण येते का तुम्हाला? नक्कीच येते, तेवढं मोठं व्यक्तिमत्व होणार नाही आणि तो तेवढाच समाज आहे आज पण इथे आहे. फक्त भाषण नसल्यामुळे येऊन जाऊ नये, समाज कमी झालेला नाही किंवा भक्त कमी झालेले नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं 25 कोटीचं मंदिर ऊसतोड कामगारच्या जीवावरच उभं होतं आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची कमी नाही. बाकी ज्याच्या त्याचा आपल्या इच्छेचा प्रश्न असतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दसरा मेळावे होत आहेत, त्या सगळ्यांना तुमचा आशीर्वाद आहे का? भगवान बाबांचा विषय आहे तो आशीर्वाद देणं, आम्ही इथले वाचमेन आहेत. शास्त्रीजींचा आशीर्वाद फार आवर्जून मागतात, तेवढा मोठा नाही. हे तुमचं मोठे पण आहे, पण आपल्या आजूबाजूलाच पंकजताईंचा भक्तीगडावर दसरा मेळावा त्या ठिकाणी होत आहे, त्या ठिकाणी मोठी जनसमुदाय जमलेला आहे, तो पण भगवान बाबांना मानतो, आपल्याला मानतो, त्यांना काय तुमचे संदेश असणार आहे? सर्वे भवंतु सुखिनः एवढा संदेश. नक्कीच. तर हे होते नामदेवशास्त्री महाराज, यांनी अतिशय समर्पक विचार दिलेले आहेत. ते भगवान बाबांच्या या पवित्र गादीवर बसलेले आहेत आणि नामदेवशास्त्रीने सांगितलं की सगळ्यांना माझा आशीर्वादच आहे, बाबांची कृपा आहे, जे बाबावर प्रेम करतात त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही, असं समर्पक आणि अतिशय उचित संदेश हा ऊसतोड कामगार आणि इतर भगवान बाबांच्या भक्तांना दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी दिलेला आहे. विष्णू साना प्लेट्स ऑफ मराठी.